स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चाटला साडी सेंटर आणि इकडे जोडवापेठकडे जाणारा रस्त्याला त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ड्रेनेज लाईनचं लाईन घालत असताना या ठिकाणी 1.5 फूट असलेलं वॉटर लाईन जेणेकरून 450 mm चं वॉटर लाईन या ठिकाणी स्मार्ट सिटीचं काम करत असताना फुटण्यात आलं. त्या ठिकाणी या गणेशनगर आमच्या प्रभागामध्ये गणेशनगर मुनाळेबोळ तुळजापूर वेस कुंभार वेस बुदले गल्ली आणि भुसार गल्ली या सगळ्या भागामध्ये पाणी डिस्टर्ब झालं. त्या पाणी डिस्टर्ब होऊन जरी तरी झालं झालं आणि त्यामध्ये 1,00,000 लिटर पाणी या इथं फुटल्यानं ते वाया गेलेलं आहे. मी या अधिकाऱ्यांना या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना किंवा आमच्या महानगरपालिकेच्या प्रशासनाला आवर्जून सांगू इच्छितो एकतर पाणी सोलापूर शहरामध्ये 3-4 दिवसानंतर येतो आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं काम करत असताना लाईन फुटलं जातं आहे. अशा पद्धतीचं हलगर्जीपणा करू नये आणि जे कोणी जे असं जर काम करत असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे जेणेकरून सोलापूर शहरातील नागरिकांना व आमच्या भागातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये असं या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि आयुक्त साहेबांना विनंती करतो या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष घातलं पाहिजे आणि जे कोणी योग्य जे कोणी कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो.